फेरे एका लग्नात भेटला आणि त्याच्यासोबत एक कार्यकर्ता होता राजीव होनबी होतो तो आणि मशाल म्हटलं गद्दार फेरे समोर म्हटलं गद्दार फेरे बोलला मी अरे गद्दारी तुम्ही गेली 2019 नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो वापरला बाळासाहेब ठाकरेचा फोटो वापरला आणि युती म्हणून आम्ही आमदार निवडून आलो आणि आम्हाला सांगितलं की आता आपल्याला काँग्रेसमध्ये जायचं. आम्ही 15 दिवस या हॉटेलमधून त्या हॉटेलमध्ये त्यातून पाहत असताना आमच्या बॅगा बिगाई कोण तुकडत गद्दारी कोणी गेली गद्दारी ठाकरेनं गेली कोणी ठाकरेनं ठाकरेला अधिकार नाही एकनाथ शिंदे साहेबाला गद्दार म्हणायचा आणि मी पालकमंत्री म्हणून 26 जानेवारी असन 15 ऑगस्ट असन 1 मे असन 17 सप्टेंबर असन मी ध्वजारोहणला गेलो का खैरे ध्वजारोहणला यायचा आणि मी ध्वजा फडकला का खैरेने उदायचा मीडिया वाले त्याला म्हणायचे खैरे साहेब तुम्ही काऊन चालले तेव्हा तुम्हाला हा पालकमंत्री हा मान्य मला सांगायचं असं काय सुप्रीम कोर्ट आहे मला सांगा इतका येण्याला खासदार आपल्याला भेटला याला 20 वर्ष खासदार करण्यात त्याच्यात आम्ही सुद्धा पापी मी सुद्धा आहे त्याच्यात तुमच्यापेक्षा आम्ही जास्त आहे सिरीज भाऊ कारण शिवसेनेचा म्हणून मग मला सांगा ह्या लोकापासून सावध राहा यांच्या पायाखालची वाळू सरकली यांच्या तुम्ही मिटिंगा पहा मिटिंगला यांना 10-20 लोक राहतात कोणी नाही फक्त आता फेसबुकच यांचं प्रचार यांचा विकास नाही फक्त फेसबुक हा यांचा प्रचार आहे व्हॉट्सअप फेसबुक मात्र खाली यांचा तुम्ही बघितला असेल खाली सगळी परिस्थिती ही त्यांची वाईट आहे फक्त मला विनंती करायची की आपलं जरी मतदान असेल पण हे मतपेटीपर्यंत गेलं पाहिजे आणि 13 तारखेला आपण मतदान करून घ्या आणि 4 जूनला मी सांगतो जेव्हा पेट्या उघडत्या तर एका मागे एक धनुष्यबाण निघल्याशिवाय राहणार नाही मी तुम्हाला हेच आजच्या प्रसंगी